Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी प्राणज्योती मावळली. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देवीसिंह शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं आज सकाळी 9:30 दुःखद निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने 2 दिवसापूर्वीच येथील KM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली चालली होती. ते उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांचे प्राणज्योत मावळी. आज संध्याकाळी 6 पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सिडको वाळूज महानगर 1 अंतर्गत LIG आणि MIG गृहनिर्माण योजनेतील जुनाट आणि निरुपयोगी झालेल्या ड्रेज लाईनला तात्काळ बदलण्यात यावेत व परिसरातील रहिवासी नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता सिडको प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही सिडको प्रशासनाला जाग येत नाही. याच कारणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी सिडको कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 4th दिवस आहे. मात्र सिडको प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अमरण उपोषणात करते दत्तात्रय वरपे यांच्या मागण्या सोडवण्याकरिता दुर्लक्ष होत आहे. यामुळे सिडको प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर येत असल्याचे दत्तात्रय वरपे सांगतात. नागरिकांचा बळी घेतल्यानंतरच गेंड्याची कातडे पांघरलेल्या सिडको प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल दत्तात्रय वरपे यांनी केलाय. सिडकोच्या बाजूने चर्चेसाठी अधिकारी आले होते, अभियंता त्यांचे येऊन गेले, परंतु सिनियर लेवलला काही दखल घेतली जात नाही किंवा आलेले अभियंता त्यांच्या लेवलवर काहीतरी वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न करतायत, उडवाउडवी करतायत. त्याच्यावरून स्पष्ट असं जाणवतं आहे की सिडकोला म्हणजे कोणाच्या जीवाचा काही सिरियसनेस त्यांना दिसत नाही आहे. आज माझा 3rd दिवस मला पूर्ण त्रास व्हायला लागला आहे. माझ्या पोटात वगैरे बाकी गोष्टी मला रिस्पॉन्स काही करत नाही, दुखत आहे, मला काही समजत नाही काय काय होतं आहे. मला तरीही सिडकोला त्याचं गांभीर्य काही दिसत नाही आहे. असं जर सुरू राहिलं तर मी माझं उपोषण सुरूच ठेवणार आहे. मी माझा जीव जाईपर्यंत इथं बसण्याचं ठरवलेलं आहे. सिडको अशाच पद्धतीने वागलं तर माझा नाही इलाज शेवटी, पण आमची कामं होत नाही त्याचं दुःख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या नातेवाईकांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब कुंडकर यांच्या समाधीस्थळाला भेट देत त्यांना अभिवादन केले. यावेळी मात्र गडकरी यांनी राजकीय विषयावर बोलण्याचे टाळले. नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 1 तुर्भे पोलिसांच्या 4 दिवसांपूर्वी 1 संशयित टेम्पो मधून तब्बल 12 लाखांचा गुटखा जप्त केला होता. त्याच अनुषंगाने तपासात आणखी 1 गुजरात मधून आलेला कंटेनर सह ताब्यात घेतले. तपासात कंटेनर मध्ये जवळपास 60 लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले. आतापर्यंत पोलिसांनी 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला असून तेही मोहीम अजून संपली नसून अजून काही धागेदोरे आमच्याकडे आहेत. त्यामुळे हा गुजरात मधून येणारा गुटखा नक्की कोण मागवतो आणि कुठे जातो याचा तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आमच्या तुर्भे पोलीस स्टेशनने किनारी पयाशी गौंडकर आणि त्यांची डिटेक्शनची टीम त्यांनी नाकाबंदी दरम्यान 1 टेम्पो पकडला होता. त्याच्यामध्ये सुमारे 12 लाखाचा गुटखा आणि तो टेम्पो आम्ही सीज केला होता. तसेच त्यावेळी 1 आरोपी अटक केला होता. या आरोपीकडून आणखी तपास केला असता डोंबिवलीमधील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरातून 1 आयशर कंटेनर जवळजवळ त्याच्यामध्ये 60 लाखाचा गुटखा आहे आणि पलावा सिटी परिसरातून आणखी 1 टेम्पो ज्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या आसपास गुटख्याचा मुद्देमाल आहे. हे 2 मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहेत. आतापर्यंतच्या कारवाईमध्ये जवळजवळ 99,78,000 रुपये किमतीचा इतका मुद्देमाल तुर्भे पोलिसांनी जमा केलेला आहे आणि याच्यामध्ये 4 आरोपींना आम्ही अटकसुद्धा केलेली आहे. हा जो गुटखा आहे हा गुजरातमधून आणला गेला होता असं गाड्यांच्या पासिंगवरून सध्या दिसतंय.
परंतु या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरामध्ये हा वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होणार होता. त्या दृष्टीने तो नक्की कोणाकडे जाणार होता, कोणी मागवला होता, याबद्दल आम्ही आधीचा तपास करत आहोत. स्वतः घरात बसून पक्षनिष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर पडणारे आमचे गिरीश बापट बाबत बोलतात, कसली श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही. आम्ही जशी अंधेरी येथील स्वर्गीय रमेश लटकेंच्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नाही, तसे आव्हान करत आहात का? हिंमत असेल तर आव्हान करा की ह्या पोटनिवडणुकी बिनविरोधी झाल्या पाहिजेत आणि हीच खरी श्रद्धांजली आहे, असे राम कदम बोलत होते. स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई यांना तुम्ही श्रद्धांजली कसली वाहताय? अंधेरीच्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय रमेश लटकेंच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिला नव्हता, करणार आहात का आव्हान सगळ्यांना बिनविरोध निवडून द्या म्हणून? उगाच शब्दांची जुळवाजुळव करायची आणि लोकांना भावनिक साथ ही घरात बसून घालायची. तुम्हाला खरोखर जर त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल आणि तुमच्याच भाषेत हिंमत असेल तर करा आव्हान की या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, हीच खरी श्रद्धांजली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. उद्धव ठाकरे परिवारावर 19 बांगला घोटाळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन FRI क्रमांक 26, IPS कलम 420, 465, 466, 468 आणि 34 गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती संगीता लक्ष्मण भांगरे यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध फसवणूक संगनमत 19 बंगल्याचे रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, रेवदंड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. उद्धव ठाकरेंना हिशोब तर द्यावाच लागेल, असे किरीट सोमय्या बोलत होते. उद्धव ठाकरे परिवाराचा कोर्नय अलिबाग येथील 19 बंगलं घोटाळा संदर्भात गुन्हा FIR दाखल झाला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे 19 बंगलोचे रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, चिटिंग करणे, IPC सेक्शन 34, 420, 465, 468 गुन्हा दाखल. उद्धव ठाकरे यांना 19 बंगलोचा हिशोब तर द्यावाच लागणार. ठाणे वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते एरोली स्थानकादरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून लवकरच त्या उद्घाटन होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगती पथावर असून 80% काम झाले आहे. दिघा रेल्वे स्थानक लोकल थांबवण्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्टेशनची आज अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून तिथे IT कंपनी ही आल्या आहेत, पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती, त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसंच दिघा MIDC मध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला एरोली स्थानकावर उतरावं लागत होतं. आज रेल्वेचे DRM श्री गोयल या ठिकाणी आले होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. अजून या रेल्वे स्टेशनची काही तांत्रिक कामे बाकी आहेत. 3 तारखेला मुंबईमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याबरोबर एक आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये इथल्या सर्व समस्या आम्ही मांडणार आहोत. प्रामुख्याने या रेल्वे स्टेशनला दिघा गाव रेल्वे स्टेशन म्हणून नाव देण्यात यावं. इथे रिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड, स्वच्छतागृह याची निर्मिती व्हावी. त्याचबरोबर जवळच MIDCच्या माध्यमातून पार्किंग निर्माण व्हावी. मी माझ्या आमदार फंडामधून 1.5 कोटी रुपये देऊन स्कायवॉक बांधण्याचं सांगितलेलं आहे आणि लवकरच त्याची सुरुवात होईल. अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले असून अकोला शहरातल्या बेघर निवारा आणि जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये अचानक भेट दिल्याने कर्मचाऱ्यांची धांदळ उडाली होती. बच्चू कडू हे
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये बोलका वार्ड रुग्णालयात रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी गाडगेबाबा धर्मशाळा आणि गाडगेबाबा घराची उभारणी या ठिकाणी सुरू आहे। त्यासाठी पालकमंत्री असताना निधी दिला होता, त्या निधीचं काय झालं आणि कितपत ते काम आलं त्याची पाहणी करण्यासाठी अचानक बच्चू कडू यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये भेट दिली आणि सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। तर अचानक बच्चू कडू रुग्णालयात भेट दिली असल्याने कर्मचाऱ्यांची धांदळ उडाली होती। महानगरपालिकेच्या घर काळा गैरव्यवहारातील मूळ फिर्यादी असलेला तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे। 13 जून 2020 ला गैरव्यवहाराची फिर्याद संजय भोसले यांनी दिली होती। माजी नगरसेवक भोपाळ शेट्टे यांनी घरफळ विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता। 3 कोटी 14 लाख रुपयांचा हा गैरव्यवहार होता। जिल्ह्यात 2022 या वर्षात 662 वाहनांचे अपघात घडले असून मृत्यूमुखी 426 तर 586 गंभीररित्या जखमी झाले। जखमींपैकी अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे। अपघातात झाल्यानंतर तसेच त्यांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा जीव गमावल्यामुळे सर्व कुटुंबांवर प्रचंड आर्थिक व मानसिक त्यांची हानी होती, ती कधीच भरून निघणार नसते। वाहन अपघातात मृत्यू होण्याचीच संख्या लक्षात घेता 70% अपघातामध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू डोक्यावर हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे दिसून येते। विशेष करून दुचाकीस्वार अथवा त्यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींच्या डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। अपघाताच्या संख्येत तसेच त्यांमध्ये मृत्यू व जखमी व्यक्तींच्या संख्येत मानसिक 30% कमी करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। 1 मार्चपासून जिल्ह्यातील शहर व 16 तालुक्यातील मुख्य व इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे। सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।